नमस्कार मित्रमंडळींनो खरं तर आज आपल्या व्हिडिओचा दिवस नाही आहे पण तरीसुद्धा मी तुमच्याशी संवाद साधायला आली आहे कारण सध्या ज्या सगळ्या परिस्थितीमधून आपण सगळेच जण जातो आहे सगळीकडे अगदी तुम्ही वेबपेज उघडलं गुगल उघडलं टी व्हीवरती लावलं तरी एकच बातमी करोना व्हायरस आणि त्यामुळे आपण नक्कीच सगळेजण हादरून गेलो आहोत आणि प्रत्येकजण आपापल्या परीने त्याला तोंड देण्याचा किंवा काय पुढे करता येईल ह्याविषयी विचार करण्याचा दिशा सापडत आहेत आणि मला असं वाटलं की कुठेतरी आपणही आपली बाजू किंवा काय चाललं आहे हे तुमच्याशी नक्कीच सांगावं म्हणून हा एक प्रयत्न आणि म्हणूनच आज मी तुमच्या भेटीसाठी आली आहे बऱ्याच जणांनी असंही विचारलं होतं की तू कशी आहेस तिकडे स्कॉटलंडमध्ये काय परिस्थिती आहे तर म्हणूनच मला असं वाटलं की एक वैयक्तिक लेवलवरती आम्ही काय करत आहोत किंवा इथे काय चाललं आहे ह्याचा है, एक अपडेट देता यावा कारण या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला काहीच सुचत नाही आहे त्यावेळेला कुठेतरी एकमेकांपासून अनेक एक नवीन गोष्टी शिकून आपण पुढे जाऊ शकतो किंवा काही जर आपल्या मनामध्ये थोडी संदिग्धता असेल ता और और तर त्याच्यावरती प्रकाश पडू शकतो कोणाकडून जर आपल्याला काही नवीन आणि वेगळी आणि चांगली माहिती मिळाली तर तर मी काही कुठली तज्ज्ञ नाही परंतु आम्ही ज्या परिस्थितीमधो मध्ये इथे सामोरं जातोय तर ता त्यावरचा माझं न माझं जे म्हणणं आहे ते मांडण्याचा प्रयत्न मी आज तुमच्यासमोर करणार आहे तर सर्वांप्रमाणेच इथेसुद्धा Uh, आता परिस्थिती जी आहे ती लॉकडाऊन uh, हीच झालेली आहे म्हणजे मागच्याच आठवड्यामध्ये मलाही माझंही ऑफिसचं वर्क फ्रॉम होम सुरू झालं uh, इथली शाळा नर्सरीज हे मागच्या शुक्रवारीपासून uh, इनडेफिनेट काळासाठी बंद झालेली आहेत uh, म्हणजे त्यांचे समर हॉलिडेज uh, ही त्याच्यामध्ये सामावून घेण्यात येऊन जवळपास तीन ते चार महिन्याची uh, सुट्टी uh, दिलेली आपल्याला इथे दिसेल तर ही परिस्थिती आहे आणि त्याचप्रमाणे ग्रोसरी शॉप्समध्ये बऱ्यापैकी पॅनिक बाईंग केलेलं मलाही आढळलं जेव्हा मी स्वतः गेले होते तेव्हा अनेक शेल्फ ही रिकामी होती विशेषत जी क्लिनिंगची किंवा मा वॉशिंगचे मटेरियल्स आहेत किंवा सॅनिटायझर हँडवॉश टॉयलेट टिशूज ह्याचा बऱ्यापैकी बऱ्याच लोकांनी आधीच त्याचं बरंच बाईंग केल्यामुळे स्टॉक्स अवेलेबल नाही आहेत आणि म्हणून आता इथल्या स्टोअर्सने ठराविक स्टॉकच एक कस्टमर एका वेळेला घेऊ शकतो यासारखी बंधनं आणलेली आहेत की ज्यामुळे सर्व लोकांना एका ठराविक ठराविक गोष्टी त्यांना मिळू शकतील यासाठी <tune> जी इथे थेटर्स आहेत जिम आहेत हॉटेल हॉटेल रेस्टॉरंट्स आहेत ती सुद्धा मागच्या आठवड्यापासून बंद होत गेलेली दिसून येत आहेत आणि ह्यामध्येच आत्ता एक तासाभरापूर्वीच युकेच्या प्राईम मिनिस्टरांनी अनाऊन्समेंट केली आणि ती पुन्हा स्कॉटलंडच्या प्राईम मिनिस्टरने त्यालाच फॉलो करत पुढची अनाऊन्समेंट केली की अजूनही पुढच्या कारण हे हा जो लॉकडाऊन होता तो साधारण तीस ते एकतीस मार्चपर्यंत होता परंतु आता त्यामध्ये वाढ करण्यात आली असून अजून तीन आठवडे त्या वाढवण्यात आलेले आहेत आणि दोन व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्ती बाहेर दिसता कामा नये आणि कुठल्याही प्रकारचं एक अत्यावश्यक सेवा जर सोडल्या म्हणजे तुमची फार्मसी आहे किंवा ग्रोसरीमधल्या आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या सोडल्या तर बाकीचे कुठल्याही गोष्टी चालू ठेवता येणार नाहीत असा त्या पाठीमागचा आशय आहे तर नक्कीच हा जो लॉकडाऊन आहे हा गरजेचा आहे जे आपल्याला सोशल डिस्टन्सिंग ठेवायला सांगितलेलं आहे ते महत्त्वाचं आहे हेच सगळ्या बाजूंनी सांगितलं जात आहे आणि वैयक्तिक लेवलवरती आम्हीसुद्धा त्याच पद्धतीने काळजी घेत आहोत कारण मला असं वाटतं की लॉकडाऊन इज द लाईफलाईन हेच ह्यावरचं स्लोगन सध्या आहे कारण आपल्याला कितीही जरी वाटलं की आपल्याला काही होणार नाही आहे किंवा परंतु जो सहा वर्षाखालची जी मुलं आहेत आणि जी सिनियर सिटिजन्स आहेत त्यांना सगळ्यात जास्त धोका यापासून आहे त्यामुळे त्यामुळे एकत्रित येऊन काही गोष्टी करणं ह्या गोष्टीला मज्जाव करण्याव्यतिरिक्त दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे त्यामुळे माझीसुद्धा सगळ्यांना हीच कळकळीची विनंती आहे की कि कितीही काहीही तुमच्या गोष्टी कितीही बाहेर असल्या घरी कितीही कंटाळा आला तरीसुद्धा लॉकडाऊन इज द लाईफलाईन आणि हेच आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे घरी राहताना सुद्धा तुम्ही तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न करा इथे सुद्धा काही गोष्टी मी स्वतः करण्याचा नक्कीच प्रयत्न करते आहे की जसं व्हिटॅमिन सी म्हणजे लिंबू संत्री ह्याचा जास्तीत जास्त वापर तुमच्या डाएटमध्ये तुम्ही करू शकता किंवा मी इंडियातनं येताना हे सीतोपलादी चूर्ण आणलं होतं तर हे सुद्धा आय थिंक तुम्हाला तुमचं सर्दी खोकला आहे याच्यापासून बचाव होण्यासाठी एक खूप चांगलं आयुर्वेदिक औषध आहे ते तुम्ही मधामध्ये मिसळून घेऊ शकता त्याचप्रमाणे इथे ओलाप्स ऑइल म्हणून अशा प्रकारचं ऑइल मिळतं तर साधारण आपल्या भारतामध्ये निलगिरीचं तेल तर त्याचेही जर थेंब तुम्ही तुमच्या रुमालावरती किंवा आसपास जर असेल तर त्याचाही फायदा तुम्हाला नक्कीच होऊ शकतो त्यानंतर आय थिंक अजून एक महत्त्वाचं म्हणजे एक चांगला थर्मामीटर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे की कारण ह्याच्या लक्षणांमध्ये जर तुमचा एका ठराविक तुमचा थर्टी एट पॉईंटच्या पुढे जर तुम्हाला जता तुमचा ताप गेला असेल किंवा एकशे दोनच्या पुढे तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांना संपर्क साधला पाहिजे आणि म्हणून एक चांगलं थर्मामीटर तुमच्या हाताशी असणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे इथे एक मनुका आणि व्हिटॅमिन सी असलेलं एक मध इथे मिळतो तर हरकत नाही पण आपल्याकडे जर आपण इवन काळ्या मनुका भिजत टाकून त्या त्या आणि मध हे जरी आपण घेतलं तरी ते त्यानेसुद्धा आपली प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मदत होऊ शकते हे काही आ, असे काही कुठले उपाय नाही आहेत परंतु प्रत्येकजण आपापल्या लेवलवरती काही ना काहीतरी काळजी घेतोय आणि आपण काय करतोय हे आपण इतरांनाही सांगू शकतो आणि ह्यासाठीच आपण नक्कीच हे शेअर केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कितीही वाटलं की बाहेर जायचं आहे किंवा कामं आहेत पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की आपण हे डिस्टन्स पाळणं खूप गरजेचं आहे केवळ स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठी देखील की वेळ तुमच्याकडे जर हा व्हायरस असेल आणि तो जर एखाद्या इम्युनिटी कमी असलेल्या माणसाकडे किंवा एका वृद्ध माणसाकडे किंवा एखाद्या लहान मुलाकडे जर तो ट्रान्समिट झाला हो तर त्याचे परिणाम नक्कीच खूप गंभीर होऊ शकतात तो म्हणून केवळ स्वतःची नाही तर इतरांची देखील काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि मान्य आहे की ही न भूतो न भविष्यती अशी ही परिस्थिती आपल्यावरती नक्कीच ओढवलेली आहे परंतु यामध्ये एकमेकांना सहाय्य करून एकमेकांचा विचार करूनच आपण पुढे जाऊ शकतो कारण आपल्याला अजूनही नेमकं ह्याच्यावरती काय उपाययोजना असेल हा अशा प्रकारचा लॉकडाऊन अजून कितीतरी किती दिवस चालणार हे आहे हेही माहीत नाही आहे परंतु आता आपल्याकडे जी परिस्थिती आहे त्यामध्ये आपण जास्तीत जास्त सुरक्षित कसं राहू शकतो आणि आपल्याबरोबरच आपल्या फॅमिलीला आणि सभोवतालच्या लोकांना सुरक्षित कसं ठेवू शकतो ह्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे अजून एक महत्त्वाची गोष्ट जे आपल्याकडे नेहमी असणारा आपला मोबाईल किंवा किंवा इवन चष्मा किंवा अजून ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर ह्यासुद्धा सतत पुसल्या गेल्या पाहिजेत त्यासाठी तुम्ही अँटी बॅक्टेरियल वापरू शकता Uh, कारण uh, त्याच्यावरती सुद्धा uh, ते इन्फेक्टेड होण्याची संभावना ही uh, नेहमीच जास्त आहे आणि uh, वीस सेकंद हात धुणं याबाबतीत तर भरपूर आपण कॅम्पेन्स आणि भरपूर सूचना आपण सरकारकडनं पण ऐकलेल्या आहेत तर नेहमी सतत हात धुत राहणं आणि नक्कीच uh, इथे या प्रकारचे काही uh, क्रीम्सही रेकमेंड केलेले आहेत की जर तुमचे हात सतत धुतल्यामुळे हाताला रॅश वगैरे येऊ शकते तर ते मॉइश्चराईज ठेवणं हेही तुम्ही करू शकता तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण मला वाटतं है की सध्याच्या परिस्थितीमध्ये ह्याच छोट्याशा गोष्टी बरंच काही मोठं काम करून जाणार आहेत आणि म्हणूनच ही काळजी आपण प्रत्येकाने घेतली पाहिजेत मला माहिती आहे की प्रत्येक देश प्रत्येक संस्था प्रत्येक संघटना आपल्याला मदत करण्यासाठी तयार आहे जसं आज इथे ॲबर्डीनमध्ये ए एच टी टी म्हणजे ॲबर्डीन हिंदू टेम्पल ट्रस्ट ह्यांच्या वतीने जे लोकं आयसोलेट झालेले आहेत त्यांना जर काही ग्रोसरी घेऊन ग्रोसरी हवी असेल काही मदत हवी असेल तर त्यासाठी ते तत्पर आहेत आणि काही भागांमध्ये प्रत्येक भागांमध्ये लोकां विशिष्ट लोकांनी तो भाग वाटून घेऊन ते त्यांना त्या गोष्टी आणून देत आहेत त्याचप्रमाणे इथे इंडियन असोसिएशन ऑफ नॉर्थ ईस्ट स्कॉटलंड म्हणून जी संघटना आहे इंडियन असोसिएशन त्यांनी सुद्धा ह्या कार्यामध्ये पुढाकार घेतला आहे आणि जी लोक आयसोलेटेड आहेत त्यांना जीवनावश्यक गोष्टी कशा पोहोचवता येतील यासाठी ते देखील कार्यरत आहेत कुठेतरी सहाय्य करू अवघे धरू सुपंत या न्यायाने आपल्याला पुढे जायचं आहे कुठेतरी आपल्याला पॉज घेण्याची नक्कीच वेळ आली आहे की हे असं सगळं का घडतंय आणि यातनं आपण आज माणूस म्हणून काय शिकतोय ह्याचा विचार करून आपल्याला पुढे जायचं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सांगते कळकळीने कर की तुम्ही कृपया बाहेर पडू नका ज्या सरकारने सरकारने ज्या गोष्टी सांगितल्या आहेत जे नियम काढले आहेत त्याचं नक्कीच आपण सर्वांनी व्यवस्थित पालन केलं पाहिजे केवळ स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी देखील आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की आपण आपली इच्छाशक्ती ते कुठेही हारता कामा नये कारण परिस्थिती नक्कीच गंभीर आहे परंतु कुठेतरी आपण ह्यावरती नक्की मात करू नक्की आपल्याला ह्यामधून बाहेर निघता येईल फक्त आपल्याला खूपच शांततेने ह्या गोष्टीचा विचार करता येईल आणि मगच इथून आपल्याला पुढे बाहेर पडता येईल तर एकमेकांची मदत घेत रहा सांगत राहा आणि म्हणूनच मी आज माझ्या या व्हिडिओद्वारे माझ्या माझा जो या बाबतीमधला जो अनुभव आहे तो तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे नक्कीच ह्या आठवड्यातला गुरुवारी मी पुन्हा एकदा पुढचा ह्याचा पुढचा भाग घेऊन नक्की तुमच्या भेटीसाठी येईल तेपर्यंत छान राहा हसत राहा आणि मुख्य म्हणजे स्वतःची आणि इतरांची देखील काळजी घेत राहा नमस्कार आज इतकंच लवकरच पुन्हा भेटूया धन्यवाद